जिल्हा माहिती कार्यालय सातारा आणि सायबर सेल यांच्या वतीनं फेक न्यूज परिणाम आणि दक्षता या विषयावर पत्रकारांसाठी कार्यशाळा आयोजित केली होती. यावेळी सायबर विश्वातले आंतरराष्ट्रीय अभ्यासक रोहन न्यायाधीश यांनी मार्गदर्शन केले. सध्या सुरू असलेल्या परिस्थितीत व्हॉट्सअप ग्रुपवर ज्या पद्धतीने अफवेचं लोण पसरलं जातं, त्यामुळे सोशल साईटवर व्हायरल होणाऱ्या मेसेजेसबद्दल आपण अत्यंत सजग राहण्याची गरज आहे, विशेषतः माध्यमांच्या प्रतिनिधींनी. कारण माध्यमातून येणाऱ्या बातमीवर जनतेचा अधिक विश्वास असतो. त्यामुळे या सोशल साईट्सवरून फिरणाऱ्या माहितीची शहानिशा कशी करावी याविषयी सायबर विश्वातले आंतरराष्ट्रीय अभ्यासक रोहन न्यायाधीश यांनी महत्त्वपूर्ण अशी माहिती दिली. तुमचा 7 दिवसातलं तुमचं काय काय कॉन्व्हर्सेशन झालेलं आहे किंवा तुम्हाला काय फोटो आले, काय व्हिडिओ आले, ते सुद्धा आपण काढू शकतो. त्याच्या फॉरेन्सिकच्या वेगळ्या टेक्निक्स आहेत, पण ते काढणं पॉसिबल आहे. आणि त्यामुळं लोकांना भरपूर असं वाटत असतं की मी व्हॉट्सअपमधनं सिलेक्ट करून एखादा मेसेज डिलीट केला. हे नॉर्मली आपण स्प्रेड जेव्हा आपण रुमर स्प्रेड करतो विदाउट कन्फर्मेशन, तेव्हा ते आपल्याला माहीत नसतं की आपल्याला वाटतं की आपण व्हॉट्सअपमधनं एखादा मेसेज डिलीट केलाय तो रिकव्हर होणार नाही किंवा पोलिसांना तो रिकव्हर करता येणार नाही, हे चुकीची समजूत आहे. जर आपल्याला मोबाईल फोन मिळाला तर तो आपण अख्खाच्या अख्खा डेटा रिकव्हर करू, तो आपण रिट्रीव्ह करू, त्याच्यासाठी पनिशमेंट सुद्धा करू शकतो.